वक्त खेळे गेम मसाला जरा भाव देईना, बनलो उसन बोल्ट जरी घंटा हाती येईना, काटा धावे पुढे 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 हातातुनी लावी पुरी वाट, निसटून मरून उडी उडी करून खोडी जाई थेट कपाळात, पळे मागे दुनिया सारी तुझ्या हाती सबकी दोरी, तुझ्या पुढे सगळे फ्लॉप, मला खूप मजा आली त्यांची प्रतिक्रिया बघून, कारण मी मध्ये मध्ये बघत होते की यांना कळतंय का काय चाललंय फिल्ममध्ये, प्रिडिक्ट करू शकतायत का काय असेल क्लायमॅक्स, कोणी खून केला असेल, पण काही लोकांनी केस केलं, काही लोकांना अजिबातच कळलं नाही आणि काही लोक अशी झॅप्ड होती. अप्रतिम फिल्म आहे, मराठीमध्ये असे सब्जेक्ट होत नाहीत, मराठीमध्ये अशी ट्रीटमेंट नसते, एक वेगळ्या विषयावरची वेगळी फिल्मच केलेली आहे, हॉलिवूडच्या लेवलची स्क्रिप्ट मला वाटली, इतकं ॲडव्हान्स्ड आहे सगळं, चांगला पिक्चर आहे, वेगळा अटेम्प्ट आहे खूप, आणि त्या वेगळ्या अटेम्प्टसाठी प्रोड्युसर डिरेक्टर सगळ्यांना अप्लॉज केलं पाहिजे. मराठीमध्ये वेगवेगळे अटेम्प्ट व्हायला पाहिजेत, जे विकी वेलिंगरच्या निमित्ताने एक वेगळा अटेम्प्ट नक्की झाला आहे. अशा प्रकारची फिल्म करावीशी वाटणं याचं खूप कौतुक आहे, आणि त्याला निर्मात्यांनी तयार होणं याचंही मला खूप कौतुक वाटतं. इट वॉज अ व्हेरी गुड एक्सपेरिमेंट, म्हणजे अशा प्रकारचं आपण एक्सपेरिमेंट हॉलिवूडमध्ये वगैरे बघितलेत, इंडियामध्ये आणि ते सुद्धा मराठीमध्ये, मला असं वाटतं की पहिला असा चित्रपट आहे ज्याच्यामध्ये पुढे काय घडणार आहे ते माहीत असून सुद्धा माहीत नसतं. एवढंच सांगेन की टेक्निकली फिल्म खूप सुपिरियर आहे, लवली कॅमेरा वर्क, लवली बॅकग्राऊंड स्कोअर आणि सगळ्या कलाकारांचा परफॉर्मन्स खूप छान आहे, सोनाली, स्पृहा, एव्हरी वन, खूपच चांगलं. इंटरवलपर्यंत मी म्हणेन की मी ऑलरेडी फिल्म 5 वेळा पाहिली आहे, ते का ते तुम्ही फिल्म बघा आणि तुम्हालाही कळेल, पण व्हेरी इंटरेस्टिंग आणि शेवटपर्यंत काय होतं असं बघण्याची इच्छा नक्कीच वाटते आणि इट वॉज स्टनिंग. भूषण म्हणाला इंटरवलच्या आधी 5 वेळा पाहिली, मला असं वाटतं इंटरवल नंतर मी 10 वेळा पाहिली असं म्हणेन. का ते बघा. पिक्चर सिलेक्शन पण एक गोष्ट असते आणि त्याच्यात तिचे दोन वेगळ्या पद्धतीचे पिक्चर येत आहे, ते पण लीड आणि ते पण इतक्या सुंदर पद्धतीने ते नरेट केलेले, सो अमेझिंग. हिरकणी जेवढा छान फिल्म होती आणि जेवढी मजा आली, जेवढं एन्जॉय केलं, आय थिंक ही फिल्म पण एका वेगळ्या धाटकीची आहे, वेगळ्या पद्धतीची आहे, ही पण फिल्म तेवढीच एन्जॉय केली आणि आय एम शुअर जशी तिची आधीची फिल्म चालली तशी ही पण फिल्म खूप चालेल. मला खूप आवडली फिल्म, एकतर संग्रामची संग्रामचा एवढा कमाल रोल फिल्ममधला तो बघून मला फार मजा आली, आणि फिल्मबद्दल सांगायचं झालं तर सुरुवातीपासनं ते शेवटपर्यंत आपण होल्ड असतो, म्हणजे पुढे काय, पण प्लीज 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 सगळ्यांनी ही फिल्म नक्की जाऊन बघा, कारण तुम्हाला खूप धमाल येणार आहे, तुम्हाला खूप मजा येणार आहे, अजिबात तुम्हाला कंटाळा येत नाही या फिल्म बघताना, आणि हा या फिल्मचा USP आहे, तुम्ही कुठेच कंटाळत नाही, तुम्हाला कुठेच इतर वेगळे विचार येत नाहीत, तुम्ही कुठेच भरकटत नाही, आणि असं जेव्हा घडायला लागतं तेव्हा ती फिल्म कुठेतरी भारी होत असते असं आपल्याला वाटतं. अरे खूप छान, बाहेर आलो अजून त्या झोनमध्येच आहे, खूप मस्त केलं, म्हणजे सौरभ शर्मा यांचं डिरेक्शन, अप्रतिम, सोनाली, आउटस्टँडिंग, म्हणजे बिलीवच होत नाही की मराठीमध्ये असं होऊ शकतो, आणि एक त्या प्रयत्नासाठी सगळ्यांना हॅट्स ऑफ आहे, सचिन लोखंडे, जिसिम्स, अर्जुन सर, कार्तिक सर, अतुल तारकर, या सगळ्यांना हॅट्स ऑफ आहे, म्हणजे हा प्रयत्न मराठीमध्ये पहिल्यांदा झाला आणि तो एवढे सक्सेसफुल झाला ज्याचा इम्पॅक्ट माझ्या डोक्यावर अजून आहे. मराठी माणसांनी चुकवता कामाने, थँक्यू, आणि शेवटपर्यंत बघा कारण सगळ्यात शेवटी माझ्या आवाजातलं गाणं आहे. खूप मस्त रिॲक्शन्स आहेत, खूप वेगवेगळ्या रिॲक्शन्स आहेत आणि पीपल आर एन्जॉईंग द जर्नी, पीपल आर एन्जॉईंग की हे काहीतरी वेगळं बघायला मिळत आहे, अशा पद्धतीचं काहीच मराठी फिल्ममध्ये पाहायला मिळालेलं नाही. इनफॅक्ट मी सुद्धा पहिल्यांदा फिल्म बघितली सगळ्यांबरोबर बसून, सो मला पण असं बघून अरे हे वेगळं आहे, इंटरेस्टिंग आहे, इंट्रिगिंग आहे, हे सतत जाणवत राहिलं. अशी फिल्म तुम्ही मराठीत कधीच पाहिलेली नाही आहे याची मी गॅरंटी देते. ती किती आवडती आहे, कशी आवडती आहे, हे अर्थात प्रत्येकाचा एक्सपिरियन्स असणार आहे, पण ती येऊन पहा, कारण आम्ही हा एक वेगळा प्रयोग केला आहे आणि आम्हाला जर असे काही वेगळे प्रयोग करायचे असतील
तर पुढे आयुष्यात धाडस करण्यासाठी तुम्ही त्याला प्रतिसाद देणं खूप गरजेचं आहे. हिरकणीला तुम्ही खूप प्रतिसाद दिला, तो एक ऐतिहासिक चित्रपट होता पण तो एक साहसपट होता. ही फिल्मसुद्धा साहसपट आहे पण हा अतिशय आजच्या काळातली फिल्म आहे. इनफॅक्ट फ्युचरिस्टिक फिल्म आहे असे मी म्हणेन, कारण खूप फ्युचरिस्टिक गोष्टी याच्यात घडत आहेत, खूप गॅजेट्स आहेत, खूप सायंटिफिक गोष्टी आहेत, पण सगळ्यांना कळेल अशी फिल्म आहे. इव्हेंच्युअली ॲट द एंड ऑफ द फिल्म वेळेचं महत्त्व आपल्या सगळ्यात सांगून जाणारी ही फिल्म आहे. सो मी सगळ्यांना रिक्वेस्ट करीन की साऊंड, विज्युअल्स, कॉन्सेप्टसाठी वेगळी असणारी ही फिल्म नक्की थिएटरमध्ये बघा.